एस टी कामगार कृती समितीचे मुकेश तिगोटे आणि संदीपशी शिंदे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतो संदीपजी मला सांगाल की न्यायालयाने काही निर्देश दिलेले आहेत एस टीच्या संपाच्या पार्श्वभूमीवर विलिनीकरणाचा देखील मुद्दा चर्चेत आहे एकूणच या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय सांगायचं माननीय न्यायालयाने दुपारी निर्देश दिलेले आहेत त्रिसदस्यीय समिती स्थापन झालेली आहे त्याचा जी आरही निघाला आता थोड्या वेळात अपलोड होईल त्या जी आरमध्ये काय कंटेंट आहे हे बघणं महत्त्वाचं ठरेल दुसरं त्यांनी आदेश देताना असंही सांगितलं होतं की या कमिटीने बैठक घेऊन त्याचे मिनिट्स हे पाच वाजताची मिटिंगचे मिनिट्स द्यावेत त्याप्रमाणे मिटिंगही चालू झाल्याची आम्हाला माहिती मंत्रालयामध्ये मिळते आहे एकूणच काय तर त्या जी आरमध्ये नेमकं का काय आहे कारण का तर हे ज्या जी आरमध्ये जी मुदत दिलेली आहे किंवा बारा आठवड्याची जी मुदत दिली त्या बारा आठवड्यामध्ये विलिनीकरण करणार आहात की म बारा आठवड्याच्या मध्ये विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये काही वेगळा अध्यादेश निघणार आहे का त्या कायद्यामध्ये काय बदल होणार आहे का ह्याच्या संदर्भामध्ये अजून आम्ही अनभिज्ञ आहोत आणि म्हणून तो जी आर आल्यानंतरच सविस्तर माहिती आम्हाला देता येईल कृती समितीच्या जे काही सगळे सदस्य आहेत त्यांची महत्वाची एक बैठक पार पडलेली आहे न्यायालयाचा निर्देश असेल किंवा राज्य शासन जी काही भूमिका घेऊ पाहत आहे त्याचा असेल काय एकूण चर्चा झाली संयुक्त कृती समितीतल्या सतरा संघटनांची बैठक आज झाली आणि या बैठकीमध्ये शासन जे निर्णय आता घेतलेला आहे त्या निर्णयामध्ये ज्या समितीच्या कार्यकक्षा समितीला घ्यायचे अधिकार समिती याच्या संदर्भामध्ये काय निर्णय घेणार आणि त्याची बैठक आता सुरू आहे आणि ती बैठक संपल्यानंतर ते माननीय उच्च न्यायालयामध्ये त्यांचा इतिवृत्तांत सादर करणार आहेत आणि त्याच सादर केल्यानंतर माननीय उच्च न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये सुनावणी होईल दोन्ही बाजूंचं आर्ग्युमेंट होईल आणि त्यानंतर माननीय उच्च न्यायालय याच्या संदर्भामधले जे आदेश देतील त्यानंतर या संदर्भामध्ये आदेशाची प्रत वाचून शासन निर्णय आणि शासन निर्णयामधले असलेले अधिकार आणि कार्यकक्षा या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून अंतिम निर्णय या उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संयुक्त कृती समितीची एक पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे आणि बैठक झाल्यानंतर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून कायदेशीर अभ्यास करून कृती समिती पुढचं निर्णय जाहीर करणार आहे राज्य शासन जो जी आर काढतं आहे ते एस टीच्या विलिनीकरणासंदर्भात काढते की एस टीच्या विलिनीकरण करण्यासंदर्भात समिती गठीत करण्यासाठी नाही ते दोन विषय वेगळे वेगळे आहेत एकतर महामंडळाचं विलिनीकरण जर करायचं असेल तर ते कोणत्या धर्तीवर करणार आहे कारण जो ऍक्ट आहे तो ऍक्टला बदलाची केंद्र सरकारची परवानगी किंबहुना आपल्या ज्या पटलावरती आणावं लागेल स्पेशल अधिवेशन बोलावं लागेल अथवा रेग्युलर अधिवेशनामध्ये तो विषय आणून महा एस टी महामंडळाचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये करण्यासंदर्भामध्ये चर्चा करून तो निर्णय घ्यावा घ्यावा लागेल आता हे जे निघणार कि आहे किंवा ते जे सहा आठवड्याची मुदत आणि ती ह्या कमिटीचा निर्णय तो कोणत्या प्रकारचा येणार आहे की सरकार याच्यावरती पॉझिटिव्ह आहे का त्याच्यावरती परवानगी घेण्यासाठी अधिवेशन स्पेशल अधिवेशन बोलवणार आहे का या सगळ्या गोष्टी आता न्यायालयामध्ये त्यांनी सादर केल्यानंतरच त्याच्यावरती भाष्य करता येईल आणि म्हणून आमच्या सर्वांनाच उत्सुकता आहे एस टी राज्यातल्या सगळ्या एस टी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांची इच्छा हीच आहे की आमचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये झालं पाहिजे कृती समितीची भावना तीच आहे की राज्य सरकारमध्ये विलिनीकरण झालं पाहिजे फक्त आम्हाला एवढंच त्याच्यामध्ये आहे की आंध्रमध्ये विलिनीकरण होताना अनेक त्रुटी त्यामध्ये राहिल्या होत्या त्या त्रुटींचा अभ्यास आम्ही केलेला आहे आमचं म्हणणं हेच आहे की त्या त्रुटी दूर करून एस टी कामगारांचं विलिनीकरण एस महामंडळाचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये झालं पाहिजे आणि म्हणून त्याची प्रतीक्षा त्या जी आरची प्रतीक्षा आम्हाला आहे एक शेवटचा प्रश्न की संप जो आहे तो चिघळलेला आपल्याला पाहायला मिळतोय का त्याची कारण काय नाही संप मुळात हा संप जो आहे की सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला संयुक्त कृती समितीच्या वतीनं महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ या मागण्यांकरता उपोषण विभागीय पातळीवर आणि राज्यस्तरीय पातळीवर करण्यात आलेलं होतं परंतु कामगारांमध्ये असलेला प्रचंड असंतोष आणि दुर्दैवानं एस टी महामंडळामध्ये झालेल्या तेहतीस आत्महत्या यामुळं कामगारांच्या भावना संतप्त झालेल्या आहेत जरी संप बेकायदेशीर असला तरी आज कामगारांच्या भावनांचा उद्रेक या संपामधून दिसून येतो आणि भावना असह्य झाल्यामुळं कारण दर महिन्याला पगाराला पैसे शासनाकडे मागावं लागतात वेळेवर कधी पगार होत नाहीत किंबहुना अत्यंत कमी पगार आहेत आणि या सगळ्या गोष्टी काही आज घडलेल्या नाहीत परंतु गेल्या अनेक वर्षांपासून हा गो असंतोष आक्रोश आहे आणि याच्याच माध्यमातून आम्ही यापूर्वीसुद्धा शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावं म्हणून तीन संप केले परंतु त्या तीन संपामधून काही आम्ही अंशी यश मिळवलं परंतु अंतिम जे यश मिळायला पाहिजे होतं ते शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि एस टी महामंडळाला पुन्हा पुन्हा शासनाकडे पैसे मागण्यासाठी भीक मागण्याची गरज पडणार नाही म्हणून राज्य शासनामध्ये एसटी महामंडळाचा समावेश झाला पाहिजे अर्थसंकल्पामध्ये तरतूद झाली पाहिजे आणि महाराष्ट्र शासनानं एसटी महामंडळाला परिवहन विभाग म्हणून या महामंडळाचं शासनात विलीन व्हावं याकरता कर्मचाऱ्यांची भावना आणि आमची सुद्धा भूमिका तीच आहे धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल जैत देवेंद्र कोलटकर झी मीडिया मुंबई आई भवानीचा गजर म्हणजे